वार्तापत्र स्वच्छता अभियान मदे मी राजश्री आगाशी आपलं स्वागत करते। स्वच्छता मनापासून शहरापर्यंत हे आपलं सूत्र आहे आपला देश आपल्याला स्वच्छ आणि सुंदर हवा आहे आणि यासाठीच आपण जशी स्वच्छता आपल्या घरामध्ये ठेवतो त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला ठेवायला हवी याची आपल्यापैकी प्रत्येकाला जाणीव होणं आवश्यक आहे आणि या उद्देशानच या वार्तापत्रामधून आम्ही स्वच्छतेबाबतचे अनेक उपक्रम आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करत असतो राज्यात गेल्या आठवड्याभरामध्ये स्वच्छतेबाबत काय काय उपक्रम हाती घेतले गेले यावर आता आपण एक नजर टाकूया स्वच्छ भारत अभियानामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना शंभर टक्के कर सवलत मिळणार स्वच्छतेवर लोकप्रतिनिधींनी पन्नास टक्के खर्च करावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घालण्याचा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा निर्णय स्वच्छ भारत योजनेअंतर्गत देशभरामध्ये सहा कोटी स्वच्छतागृह बांधण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली या घोषणेचं स्वागत रोका बाथरूम प्रोडक्ट्स लिमिटेड या स्वीडिश कंपनीनं केलं आहे अवघ्या नऊशे रुपयांमध्ये ही कंपनी स्वच्छतागृह बांधून देणार आहे परिवार ब्रँडची स्वच्छतागृह दोन हजार पंधराच्या मध्यापर्यंत बाजारात उपलब्ध होणार असल्याचं कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी म्हटलं आहे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सेवा करावर दोन टक्के अधिभार लावला जाणार असून या अभियानामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी शंभर टक्के येणार आहे या उपक्रमामुळे लोकांचं आरोग्य आणि जीवनमान सुधारण्यासाठी मदत होईल असा विश्वास कंपनीच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे गोदावरी नदीचं रूप सध्या जर पाहिलं तर एखाद्या नाल्याचं स्वरूप या नदीला आलेलं दिसतंय काही महिन्यांपूर्वी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांनी सुद्धा गोदावरी प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली होती या पार्श्वभूमीवर सरकारचीच भूमिका उदासीन वाटायला लागल्यावर नाशिककर नागरिकांनी स्वतः यासाठी पुढाकार घेतला आहे नाशिकच्याच सन व्ही व्ही फाऊंडशननं नाशिककरांच्या मदतीनं गोदावरीचं प्रदूषण दूर करण्याचे प्रयत्न केले आहेत पंच्याऐंशी टक्के आजारांचं मूळ प्रदूषित पाणी हेच आहे भारतामध्ये दरवर्षी सुमारे साडेतीन लाख मुलं अतिसारामुळे मृत्यूमुखी पडतात याशिवाय कावेळ विषमज्वर यासारखे आजार सुद्धा पाण्यामुळे उद्भवत असतात येत्या कुंभमेळ्यामध्ये सुमारे चार ते पाच लाख नागरिक गोदावरीमध्ये स्नान करण्याची शक्यता आहे पण याच नदीमध्ये आजूबाजूच्या कारखान्यांमधून शेतीमधून आलेल्या सांडपाण्यामुळे पाण्यामध्ये फ्लोराईड नायट्रेट अशा घातक रसायनांचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे याचप्रमाणे औष्णिक विद्युत केंद्रामधली राख पाण्यामध्ये मिसळल्यामुळे कर्करोगजन्य क्रोमियनचं प्रमाणसुद्धा सुद्धा वाढलेलं आहे अशावेळी नदीच्या पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांची शक्यता सुद्धा बळावण्याची शक्यता आहे यासाठी सनवि फाऊंडेशननं हे महाअभियान हाती घेतलं आहे ग्रामविकास पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण विभागामधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नुकतीच मंत्रालयामध्ये घेण्यात आली यावेळी बोलताना स्वच्छता अभियानावर लोकप्रतिनिधींनी जास्तीत जास्त विकास निधी खर्च करावा त्यांच्याकडच्या एकूण निधीपैकी किमान पन्नास टक्के निधी स्वच्छता अभियान आणि पाणीपुरवठा यावर खर्च केला पाहिजे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं शहरी भागाबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा स्वच्छता अभियान पूर्ण क्षमतेनं राबवण्याची गरज व्यक्त करत ग्रामीण भागामध्ये समस्या जास्त आहे तेव्हा आमदार नगरसेवक यांनी जास्तीत जास्त विकास निधी स्वच्छता अभियानावर खर्च करावा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विचित्र हवामानामुळे सध्या सगळीकडे स्वाईन फ्लूचा धोका जास्तीत जास्त वाढलेला आहे कुठल्याही साथीच्या आजारामध्ये लहान मुलं वृद्ध लवकर बळी पडत असतात यामुळे मुलांनी आणि पालकांनी सजग राहणं गरजेचं झालेलं आहे सध्या शाळांमध्ये परीक्षेचा काळ सुरू झालेला आहे या पार्श्वभूमीवर आजारपणामुळे आपल्या विद्यार्थ्याचा अभ्यास किंवा परीक्षा बुडू नये यासाठी आता शाळेच्या मुख्याध्यापकांनीच पुढाकार घेण्याचं ठरवलेलं आहे मुंबईमध्ये काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळांमध्ये स्वाईन फ्लूबाबत कार्यशाळा आयोजित करून मुलांनी हा आजार होऊ नये म्हणून कुठली काळजी घ्यायला हवी याबाबत मार्गदर्शन केलं अनेक शाळांनी डॉक्टरांना बोलावून विद्यार्थ्यांची तपासणीसुद्धा केली तसंच आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा काही शाळांनी या आजारावर जनजागृती अभियान सुरू केलं आहे या काळामध्ये विद्यार्थ्यांनी मांसाहार टाळावा असा सल्ला सुद्धा मुंबई मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी दिला आहे पुण्यामधल्या कचऱ्यावर महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये नुकतीच चर्चा झाली आणि सर्व पक्षीय सदस्यांनी कचऱ्याचा प्रश्न प्रशासनालाच सोडवायचा नाही अशी टीका करत प्रशासनावर विविध आरोप केले यावेळी झालेल्या चर्चेनंतर आयुक्त कुणाल कुमार यांनी कचरा डेपोसाठी जागा कचरा प्रक्रियेसाठी केंद्राची उभारणी लवकरात लवकर करण्याची ग्वाही दिली आहे त्याचप्रमाणे सध्या विविध कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये मिळून रोज पाचशे अडुसष्ट टन कचऱ्यावर प्रक्रिया होते त्याची क्षमता एकतीस मे पर्यंत आठशे अठरा टन तर तीस सप्टेंबरपर्यंत ही क्षमता एक हजार दोनशे अडुसष्ट टन करण्याचा पालिकेचा प्रयत्न असल्याचं सुद्धा आयुक्तांनी स्पष्ट केलं राज्यामध्ये यापूर्वी चाळीस मायक्रोनपेक्षा कमी जाळीच्या जा पिशव्या वापरण्यावर बंदी होती मात्र त्याची अंमलबजावणी नीट होत नव्हती यावर उपाय म्हणून पर्यावरण सुरक्षेच्या कारणासाठी पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाळीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर पर्यावरण विभागानं कठोर बंदी घातली आहे याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयामधल्या आढावा बैठकीमध्ये नुकतीच केली या निर्णयाचं उल्लंघन करणाऱ्या दुकानदार आणि उत्पादकांवर पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे याचप्रमाणे एक ते पाच लाख रुपये दंड आणि पाच वर्षांचा कारावास अशा शिक्षेची तरतूदही यासाठी करण्याचा निर्णय कदम यांनी घेतला आहे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या स्वाईन फ्लूचा फैलाव वाढलेला दिसतोय नाशिकमधल्या सिडको परिसरामध्ये सुद्धा आठवडाभरामध्यचं स्वाईन स्वाइन फ्लूनं निधन झाल्याचं लक्षात आल्यावर या भागामधले नगरसेवक सतीश सोनवणी यांनी आपल्या प्रभागामध्ये जनजागृती करायला सुरुवात कलि यासाठी जनजागृती करताना युनिक ग्रुपचे त्यांना मदत करत आहेत दोन वाहनांना ध्वनी यंत्रणा बसवून त्यावरून सुद्धा नागरिकांना स्वाईन फ्लूची माहिती तसंच काळजी कशी घ्यावी याबाबतच्या सूचना दिल्या जात आहेत यावेळी महालक्ष्मी महिला मंडळ आणि बचत गटाच्या महिलांनीसुद्धा हातामध्ये झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली आणि नागरिकांना आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला पुणे शहरामध्ये निर्माण झालेला कचरा वर्षानुवर्ष उरुळी देवाची पुरसुंगी इथं टाकला जातो याचा गावकऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे ग्रामस्थांनी इथल्या कचरा डेपोला विरोध केलाय नुकतंच या दोनही कामांचं महापौरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी या, या कामांचा निषेध करत महापौरांची गाडी नागरिकांनी अडवली याविरुद्ध या, या दोनही गावांचा निषेध करण्याचा ठराव झाला या निषेधाचा ग्रामस्थांनी विरोध केला आहे कचरा डेपो हटाव संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान भडाळे यांनी म्हटलं आहे की कचऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून पालिका या ठिकाणी विकास कामं करत आहे याला ग्रामस्थांचा विरोध आहे ते न लक्षात घेता पालिकेनं आमच्या निषेधाचा ठराव मांडला आणि याला आमचा विरोध आहे दौड तालुक्यामध्ये पाटस हद्दीमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून खडकवासला कालव्यामधून गाळ काढण्याचं काम सुरू आहे दोन मार्चपासून उन्हाळी आवर्तन सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर कालव्याची सफाई होणं गरजेचं आहे याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य कालव्याला मोठमोठ्या घळी पडल्यामुळे कालव्यामधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे तसंच कालव्यामध्ये अनेक ठिकाणी घाणीचं आणि गाळाचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे येत्या काही दिवसांमध्ये या कालव्यामधून हवेली दौंड इंदापूर आणि बारामती तालुक्यासाठी उन्हाळी आवर्तन सुरू होणार आहे यामध्ये पाटबंधारे विभागाकडे निधी उपलब्ध नसल्याचं कारण दिलं जात तेव्हा पाटस हद्दीमधल्या उर्वरित कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालि आहे सध्या ज्या शेतकऱ्यांना कालव्यामधल्या गाळाची आवश्यकता आहे त्यांच्याकडून पाटबंधारे खात्याकडे रॉयल्टी भरून घेतली जाते आणि त्या शेतकऱ्यांना गाळ उचलण्यासाठी परवानगी दिली जाते त्यांच्या सहकार्यातून पाटसच्या हद्दीमधल्या खडकवासला कालव्याची केवळ पाचशे मीटर साफसफाई झाली आहे ठाणे शहरामधल्या वेगवेगळ्या भागातल्या नाल्यांचं पाणी तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिका दरवर्षी नालेसफाईच्या कामासाठी अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद करत असते त्याप्रमाणे दरवर्षी पालिका ठेकेदारांकडून नाल्याची सफाई करून घेत गेल्या वर्षी, वर्षी सुद्धा शहरामधल्या वेगवेगळ्या भागातल्या नाल्यांची साफसफाई ठेकेदारांमार्फत करण्यात आली मात्र अद्याप या कामाची बिलं संबंधित ठेकेदारांना देण्यात आली नाहीत या मुद्द्यावर स्थायी समितीमध्ये वादळी चर्चा होऊन प्रशासनावर नगरसेवकांनी टीकेची झोड उठवली यावर अतिरिक्त आयुक्त अश शोकरण खाम यांनी तात्काळ ठेकेदारांची बिलं काढले त्यामुळे यावर्षी पालिकेच्या हद्दीमधल्या नाल्यांच्या सफाईचा मार्ग खुला झाला आहे स्वच्छता अभियानामध्ये पुणे आणि शहर परिसरसुद्धा मोठ्या उत्साहानं सहभागी आहे नुकतंच पुण्यामध्ये लायन्स क्लबनं पुणे शहर परिसरामध्ये स्वच्छ भारत अभियान राबवलं हे स्वच्छता अभियान त्यांनी कशा पद्धतीनं राबवलं याबाबत आमच्या पुणे दूरदर्शन केंद्राचा वृत्तांत आता आपण पाहूया प्रेक्षक हो, स्वच्छ भारत या मोहिमेमध्ये सगळेच जण मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत पुढाकार घेत आहेत आपल्या घराबरोबरच आपला, आपला परिसर आणि तसंच रस्तेही स्वच्छ करण्याकडे सगळ्यांचा कल आहे पण त्याचबरोबर नदीपात्र की जे अतिशय प्रदूषित आहे पुण्यातल्या भिडे पुलापाशी आज आपण इथे आलेलो आहोत आणि लायन्स क्लबतर्फे हे ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येते चला तर मग आपण या मोहिमेचा आढावा घेऊया तुम्ही हा जो उपक्रम राबवलेला आहे तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा समाजात एन्व्हायरमेंट पर्यावरणविषयी जागरूकता निर्माण करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही आमच्या सहा हजार सदस्याद्वारे समाजातील प्रत्येकाना समावेश करून घेऊन एन्व्हायरमेंट ड्राय राबवत आहोत आम्हाला सहकार्य मिळालं आहे महाराष्ट्र वॉटर इरिगेशन डिपार्टमेंट महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड पुणे महानगरपालिका इतर अनेक समाजिक समाजसेवी संस्था जसे आजच्या कार्यक्रमात सहभागी आहे जल बिरादरी महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि इतर अनेक संस्था तेव्हा आपण बघताय अनेक विद्यार्थीसुद्धा आमच्याबरोबर समावेश आहे आणि यांच्या सहकार्य घेऊन आम्ही पुण्याकरात ही भावना निर्माण करायचा प्रयत्न करीत आहोत जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोलेजी आता आपल्यासोबत आहेत तर या मोहिमेविषयी या हे जे नदीपात्रामध्ये प्रदूषण वाढलेलं आहे तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि लोकांनी काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं मला अतिशय आनंद वाटतो की शासन यंत्रणा याच्यामध्ये सहभागी होते कारण शासन यंत्रणेचा बहुतांश वेळा भूमिका जी असते ती प्रतिबंधात्मक स्वरूपाची असते किंवा रेग्युलेटरी स्वरूपाची असते ते कुठले तरी नियम करतात कायदे करतात आणि बंधनं आणतात आणि जनमानसातली ही प्रतिमा आम्ही बदलू इच्छितो आम्ही लोकांच्या सोबत येऊन त्याच्यामध्ये सहभागी होऊन एक काम करू इच्छितो कारण सगळ्याच गोष्टी काही नियम आणि कायद्याप्रमाणे होऊ शकत नाही त्याला एक मर्यादा आहेत म्हणून आम्ही स्वतः या लायन्स क्लबच्या किंवा याच्यासोबत जे जलबिरादारीचे लोक आहेत त्यांच्यासोबत आम्ही प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहोत आणि याचा अजून एक निश्चित चांगल्या प्रकारचं उदाहरण सगळ्यांसमोर जाईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो नागरिकांनी यामध्ये कसा सहभाग घ्यावा त्यामुळे एक जलसंपदा विभागाचे आपण एक अधीक्षक आहात त्या तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नागरिकांचा दोन पद्धतीने होऊ शकतं एकतर कुठलाही जो काय सहभाग असतो तो स्वयंस्फूर्तीने झाला पाहिजे असं पाहिजे आणि जेव्हा ती स्वयंस्फूर्तीने एखादी गोष्ट होत नाही किंवा एखादी गोष्टी जाणीवून आपण स्वतः करत नाही त्यावेळेस मग कायदा नियम या सगळ्या गोष्टी अंमलामध्ये आणाव्या लागतात त्यामुळे माझं आव्हान असं राहील की आपण नदीला मूर्त अस्वच्छ केलं नाही पाहिजे आपण जर त्यात कचरा टाकला सांडपाणी टाकलं तर निश्चितच आप पुन्हा स्वच्छ आपलाच करावं लागेल आज आपण नदीमध्ये उतरलो आहे स्वच्छतेला ते आपण केलेले घाण स्वच्छ करण्यासाठीच उतरलेलो आहे त्यामुळे माझी विनंती अशी राहील की पहिल्यांदा आपण त्यात कचरा न करणे योग्य ठिकाणी कचरा गोळा करणे त्याची विल्हेवाट लावणे त्याची विगतवारी करणे या गोष्टी आपण आधी केल्या पाहिजे जेणेकरून स्वच्छता अभियान पुन्हा घ्यायची आवश्यकता भासू नये एक अभियंता म्हणून हे जे चाललंय नदी प्रदूषण चाललंय तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मुळा मोठा नदीमध्ये पुणे महानगरपालिका इतर लोकल बॉडीज आणि विशेषतः खाजगी उद्योग यांच्याकडून प्रदूषित पाणी नदीपात्रामध्ये सोडलं जातं लायन्स क्लब आणि जलसंपदा विभाग तशाच विविध संघटना यांच्यामार्फत जो उपक्रम घेतलेला आहे त्यामध्ये लोकांमध्ये किंवा का संबंधित संस्थांमध्ये एक जागृती होईल नदी पात्रामधलं पाणी आपण प्रदूषित करू नये त्या पाण्यावर प्रक्रिया करून नदी जितकी स्वच्छ राहील त्याबाबत प्रयत्न करण्याबाबत सर्वांमध्ये जागृती निर्माण होईल एक संयोजक म्हणून हे जे आ, ही जी मोहीम तुम्ही राबवलेली आहे हा उपक्रम राबवलेला आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं समाजामध्ये पर्यावरण जागृती करण्याच्या दृष्टिकोनातून लायन्स क्लबनी पुढाकार घेऊन आम्ही हा जो आठवडा केलेला आहे ह्या आठवड्यामध्ये सुरुवात आजपासून करतो आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही नदी पात्र स्वच्छ करण्याचा वर्षभर कार्यक्रम राबवणार आहोत त्याचप्रमाणे आणखी अन्य उपक्रमसुद्धा आम्ही ह्या आठवड्यामध्ये करतो आहे आणि हे वर्षभर राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही विद्यार्थी आणि काही ओज ह्या लोकांना यात सहभागी करून घेतलेला आहे नदीपात्रामध्ये स्वच्छतेचा हा जो उपक्रम राबवण्यात येतोय तर त्याचे संयोजक हेमंत नाईक आता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि या उपक्रमाविषयी त्यांना काय वाटतं आणि कशा प्रकारची त्यांनी तयारी केली आहे किती जणांचा यामध्ये आपल्याला सहभाग लाभलेला आहे तर ते आम्हाला थोडंसं सांगा याच्यात एनजीओ आहे कॉलेज स्टुडंट्स आहे शाळेचे विद्यार्थी आहे लायन्सचे मेंबर आहे सी सिटीजन्स आहे हास्य क्लब आहे हा पार्टिसिपेशन करून आम्ही बिडेपूल ते म्हात्रे पुलापर्यंत हे सफाईचं अभियान करत आहोत कशा प्रकारची तयारी आपण याच्यासाठी केलेली आहे म्हणजे किती गोष्टींचा आपण पुरवठा केलेला आहे सगळा पुरवठा आम्हीच केलेला आहे त्याच्यात बॅग्स आम्ही देतो आहे है, हॅन्ड देतो देतोय जेणेकरून त्या ग्लव्स मार्फत हाताने ते कचरा उचलून ते बॅगेत टाकणार आणि कॉर्पोरेशनचा सहयोग हो आम्हाला इच्छात आहे की ते कचरा घेऊन बाहेर जिथे टाकता तिथे टाकण्यात येणार आहे हा टोटल ऍक्टिव्हिटीचा प्रोग्राम आहे हो नद्या स्वच्छ करण ही आपली जशी जबाबदारी आहे तशीच ती भविष्य गरज सुद्धा आहे चला तर मग याचमुळे आपण प्रोत्साहन घेऊया आणि आजच्या दिवशी आपण सगळे जण प्रतिज्ञा करूया नद्या नाले स्वच्छ करू, करू। सुदृढ आरोग्याची कास धरू, धरू। नागपूर शहर आणि परिसरामध्ये सुद्धा स्वच्छता अभियान खूप उत्साहाने राबवलं जाते याबाबत आमच्या नागपूर दूरदर्शन केंद्राचा वृत्तांत आता आपण पाहूया स्वच्छ भारत हा अभियान पूर्ण देशभरात फार मोठ्यानं सुरू आहे आणि यात प्रत्येक वयोगटातला व्यक्ती हा सहभाग घेतो आहे आणि सगळ्यांना या अभियानाबद्दल ती मिळतच आहे या प्रेरणेच्या आणखी उज्ज्वल व्हावं म्हणून आम्ही नागपुरातील विविध ठिकाणांचा दौरा केला आणि नागपुरातील मंडई याबद्दल किती संज्ञान आहे हे जाणून घ्यायचा जा प्रयत्न केला आप खुद क्या करते स्वच्छता के लिए हमारी दुकान भी हमारी आईस्क्रीम पार्लर हमारा खुद खुद्द साफ ही राहत रोज साफसफाई होती आहे और अंदर बी पुरी साफसफाई होती बाहेर बी साफसफाई होती है। आ, तुम्हाला स्वच्छता अभियानाबद्दल काय माहिती प्रत्येक गिरायकाला हे सांगत असतो बाबा डस्टबिन आतमध्ये ठेवलेलं आहे डस्टबिन मध्ये कचरा टाका या दुकानातला ज्यो आहे तर ते आपल्या कागदाच्या याच्यात बांधून आम्ही आतमध्ये टाकत असतो सर्व पार्सल करतो आम्ही आणि प्लास्टिक उचललं उचला त्यांना डस्टबिन बन टाकायला आपण पाहिलंच नागपुरातील मंडई हे स्वच्छतेला घेऊन किती जागृत आहेत ते त्यांना माहिती आहे की स्वच्छता ही किती महत्वाची आहे यासाठी ते वाटेल ते प्रयत्न सुद्धा करत आहे ते आपला परिसर आपली वैयक्तिक स्वच्छता सुद्धा घेत आहेत यातून समजतं की ते आपले मूलभूत कर्तव्य अजून विसरलेले नाहीत स्वच्छता अभियानाला वेगवेगळे पैलू आहेत यामध्ये वेगवेगळ्या घटकावर जर आपण विचार केला तर त्या त्या पद्धतीने आपण स्वच्छतेचं अभियान मोठ्या यशस्वीपणे राबवू शकतो प्लास्टिक मुक्ती हा यापैकीच एक भाग आहे मुंबईमध्ये कांदिवली भागामध्ये एक स्वयंसेवी संस्था आहे हेल्पिंग हँड्स म्हणून ती संस्था प्लास्टिक मुक्तीच्या उपक्रमासाठी वाहून घेतलेली संस्था आहे या संस्थेच्या ज्या प्रतिनिधी आहेत अर्चना शिंदे त्या आज आपल्या इकडे आलेल्या आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारूया नमस्कार नमस्कार पत्र स्वच्छता अभियानमध्ये आपलं स्वागत आपली जी संस्था आहे हेल्पिंग हँड्स ही फक्त प्लास्टिक मुक्ती हे अभियान डोळ्यासमोर ठेवून स्थापन केली गेलेली आहे तर त्या संस्थेबद्दल आणि आपल्या कामाबद्दल जरा थोडी माहिती सर्वात आधी आम्हाला इथे तुम्ही तर आमच्या कामाची चांगली दखल घेतली त्याबद्दल बद्दल तुमचे अशातशे आभार आपण आता माझ्या कामाबद्दल आमच्या संस्थेच्या कामाबद्दल बोलूया आमची संस्था प्रामुख्याने प्लास्टिक मुक्ती मोहीम याच विषयावरती काम करते इतरही विषय चांगल्यापणे हाताळते तर अशा प्रकारे आम्ही काम करतो सुरू करता खरंतर हे जे प्लास्टिक मुक्ती हा जो भाग आहे तो काही वर्षापासून आपल्या इथे जोर धरायला लागलेला आहे पण म्हणावं तितक्या पद्धतीने इफेक्टिव्हली ते अजून पोचलेलं लो आहे लोकांपर्यंत तर तुमच्या मनात कधीपासून आलं हे की प्लास्टिक मुक्ती अभियान आपण राबवावं त्यासाठी ही संस्था स्थापन करावी सव्वीस जुलै दोन हजार ला तुम्ही पाहिलंच असेल से की खूप मोठा महापूर आपल्या मुंबईमध्ये आला होता आणि त्याने जीवित आणि वित्त आणि किती झाली होती त्याच्यानंतर एक दोन चार वर्षांनी आम्ही जेव्हा विले पार्लेला गेलो होतो त्या विले पार विले पार्लेला गेल्यानंतर आम्ही असं पाहिलं की तिथे बरेचसे विक्रेते हे प्ला, प्लास्टिकच्या पिशव्या देत नव्हते आणि तिथे येणारे ग्राहक हे कापडी पिशव्या घेऊन मार्केटमध्ये येत होते त्याच्यानंतर आम्हाला हे पाहून फारच आश्चर्य वाटलं कारण वेगळ्या वेगवेगळ्या विभागात आम्ही जातो त्याच्यानंतर हा विभाग आम्ही असा पाहिल्यानंतर आम्ही खूप आश्चर्यचकित झालो त्याच्यानंतर आम्ही सखोल चौकशी तिथे केली की हा पॅटर्न इथे कसा यशस्वी झाला तिथे गेल्यानंतर आम्हाला असं कळलं चौकशी केल्यानंतर की सुभाष दळवी नावाचे एक महानगरपालिका अधिकारी या एरियात राहतात आणि त्या एरियात राहत असताना एक सामान्य नागरिक म्हणून त्यांनी इथे एक स्वच्छता मोहिमेअंतर्गत मुक्ती आंदोलन हे एक या मोहिमेची चळवळ उभी केली आणि आता तुम्ही पाहतच असाल की प्लास्टिक पार्ले मुक्त आहे तर त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही या कामाची सुरुवात केली आता खरं तसं जर बघायला गेलं ना तर एका दोन माणसाचं हे कामच नाहीये सगळ्यांनी मिळूनच हे आपल्याला पुढे न्यायचं आहे अभियान तर ह्याच्यामध्ये आपण आपल्या भागामधल्या नागरिकांचा सहभाग कसा मिळवला त्यांना कसं तुम्ही प्रोत्साहन दिलं सर्वात आधी आम्ही मला सांगायला खूपच अभिमान वाटेल की आमच्या आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी प्रथम ह्याच्यातले मुख्य दुवे शोधून काढले मुख्य दुवे शोधून काढल्यानंतर आमच्यात असं लक्षात आलं की या मुख्य दुव्यांमध्ये दोनच असे दुवे आहेत की फेरीवाले आणि भाजी किंवा फळे विकत घेणारे घ्यायला येणारे ग्राहक दीडशे ते दोनशे रुपयांची प्लास्टिकच्या पिशव्या त्या विकत घेतात आणि प्लास्टिकच्या पिशव्या दुसऱ्या दिवशी त्या कचऱ्यात जातात म्हणजे तुमचे हे आम्ही त्यांना सांगण्यामध्ये त्यांना समजावण्यामध्ये यशस्वी झाले म्हणजे आता कसं की ह्याच्यामध्ये फक्त आपला पैसाच कसा गुंतलाय हे न पाहता आपण पर्यावरणाला आणि आजूबाजूला जे आपली जी जीवन आहे त्या जीवनालाच आपण धोका पोचवतोय हा संदेश जाणं महत्वाचं आहे तेही आम्ही त्यांना दुसऱ्या बाजूने आम्ही नागरिकांना सुद्धा समजून सांगितलं त्याच्यानंतर विविध पथनाट्यांचा आधार घेतला पथनाट्यांमधून नागरिकांना आणि ना, फेरीवाल्यांना ह्या हे याचा किती मोठा दुष्परिणाम आहे हे समजून सांगितलं शिवाय विविध पब्लिक रॅलीज आम्ही काढल्या रिक्षांना मोठे मोठे प्लास्टिक विरोधी फलक लावून सुद्धा आम्ही त्यांचे रॅलीज काढल्या शिवाय लहान मुलांच्या संदर्भात तुम्ही विचार केलात की त्यांच्याकडे सुद्धा हा विषय नेणं तेवढंच महत्वाचं होतं त्यासाठी आम्ही महानगरपालिकांच्या वेगवेगळ्या शाळा शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या आणि त्या चित्रकला स्पर्ध्यामधून त्या मुलांच्या मनामध्ये सामाजिक जाणीव या संदर्भात आम्ही लहान मुलं आणि महिला सुद्धा अतिशय मोलाचं आपल्याला योगदान देत असतात कुठलाही उपक्रम असेल तर आणि एखाद्या महिलेनी जर का मनात ठरवलं तर संपूर्ण कुटुंब त्यांचं त्याच्यामध्ये सहभागी होत असतं आपल्या भागामधल्या महिलांचा सहभाग कसा आहे आणि त्याच्यासाठी काही आपण वेगवेगळ्या काही कार्यक्रमांचा आधार घेता का कधी कधी असं जसं गेट टुगेदर असतात किंवा असे काही कार्यक्रम होत असतात त्या वस्तीमध्ये त्याचा कधी उपयोग करू शकतो शक्यतो आम्ही आमच्या विभागात हळदी कुंकूचा खूपच चांगला उपयोग करून घेतला कुंकू म्हणजे फक्त जाऊन तिथे आपण एन्जॉय करणं नाही तर त्या हळदी कुंकूचा समाज प्रबोधनासाठी आम्ही फार चांगला उपयोग करून घेतला <laughs> त्यांना तिथे आम्ही स्वच्छता मोहिमेबद्दल सुद्धा आम्ही जिथे आम्ही जायचो तिथे सांगायचंच नक्की पण घरातला कचरा ओला कचरा आणि सुका कचरा हा कसा <laughs> वेगवेगळा करता येईल आणि शिवाय आपण जाताना आपण बाजारात जाताना प्लास्टिकची पिशवी न घेता कापडी पिशवी बरोबर घेऊन कापडी पिशवी बरोबर घेऊन बरोबर, बरोबर आम्ही ही प्लास्टिकची पिशवी न नेण्यासाठी आम्ही कापडी पिशवी त्यांना दाखवलेली आहे घेऊन जायची आणि ह्याचा जवळजवळ साडे तीन ते चार लाख अशा कापडी पिशव्यांचं मोफत वितरणही आम्ही त्या त्या वेळेला केलेलं आहे आणि अतिशय छोटी घडी असते ही कापडाच्या आणि ती सहज आपल्या पर्स मध्ये ठेवता येते सहज पर्समध्ये ठेवता येते रोज आम्ही त्या महिलांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की रोज आपण घरी येताना जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो कापडी पिशवी न घेता गेल्यामुळे दोन ते तीन पिशव्या रोजच्या रोज आपण प्लास्टिकच्या घरी घेऊन येतो त्या दोन ते तीन पिशव्या म्हटलं तर महिन्याच्या ऐंशी ते नव्वद पिशव्या झाल्या आणि वर्षाच्या तुम्ही करू शकाल की किती पिशव्या आपण घरी घेऊन येतो पण ह्याचा आपल्या समाजामध्ये कचऱ्या कचऱ्या त्याचं कचऱ्यामध्ये रुपांतर होतं आणि त्या त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल गाई म्हशी त्या खाऊन मरतात पशु पक्ष्यांवरती त्याचा परिणाम होतो हवेने ते झाडांवरती जातात आणि झाडांवर त्यांना कळत नाही की हे खायचं की नाही त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण तेच आहे की प्लास्टिक जमिनीमध्ये हजारो वर्ष जमिनीमध्ये हजारो वर्ष ते प्लास्टिकचं विघटन होत नसल्यामुळे तुम्ही बघायला गेला आता आपल्या समुद्रामध्ये सुद्धा त्याचं बऱ्याच प्रमाणात कचरा असा साचलेला गेला आहे म्हणजे हे कार्यक्रम आम्ही घेऊन त्यांना हे जास्तीत जास्त सांगण्याचा सा प्रयत्न केला बरोबर की हे सगळं महिलांनी सुरुवातीने आपल्यापासून सुरू केलं पाहिजे आणि ते मला असं वाटतं महिलांनी खूप आमच्या एरियातल्या महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे असं सगळ्या भागामधल्या महिलांनी आणि सगळ्या नागरिकांनीच द्यावा द्यावा ह्याची अपेक्षा आहे आणि नक्कीच महिलांनी जर मनात आणलं तर काय करू शकणार नाही खरं आता प्लास्टिकच्या पिशव्या जसं आपण म्हणतो ना की वापरू नये त्याचप्रमाणे आपल्या घरामधला जो कचरा असतो तो सुद्धा आपण जर का त्याचं वर्गीकरण करून टाकला तर एक थोड्या वेळामध्ये तुम्ही काय सांगाल की तो कचरा वेगवेगळा टाकला तर त्याच्यातलं प्लास्टिकही जर वेगळं काढलं आणि आपण त्याच्यापासून आपल्याला पैसे सुद्धा कमवू शकतो आपण ह्याच्याबद्दल जरा सांग तुम्ही बघा म्हणायला गेलात ना तर प्लास्टिक पन्नास मायक्रोनच्या खाली जे प्लास्टिक आहे <laughs> ते प्लास्टिक रिसायकल होत नाही बरोबर <laughs> तर त्यामुळे तेच प्लास्टिक वापरायचं नाही हा <laughs> तो पहिलाच मुद्दा आहे पण इतरही प्लास्टिकचं जे सामान आहे किंवा सुका कचरा आहे तो जर वेगवेगळा केला तर त्याचे पैसे होतात आणि आपल्या सफाई कामगारांचे सफाई मित्रांचे पण वेळ वाचतो आणि ते त्या कामामध्ये इतरही बाकीची कामं त्या वेळेमध्ये कमी करू शकतो महानगरपालिके महानगरपालिकेचे त्यांनी खूपच चांगले उपक्रम दिलेले आहेत त्यांनी लाल डस्टबिन आणि हिरवा डस्टबिन दिलेला आहे त्याच्यामध्ये सुका कचरा आणि ओला कचरा त्यांनी वेगवेगळा करायला सांगितलेला आहे ओला कचऱ्याचं रुपांतर आपण खतामध्ये करून आपल्या घरातली जी बाग आहे किंवा घरात आपण जी झाडं लावतो त्याच्या त्याच्यामध्ये तुम्ही खताचा उपयोग करू शकता म्हणजे आता तुम्ही ह्या ज्या वेगवेगळ्या मार्गाने कचऱ्याचं आपण कशा पद्धतीने विघटन करावं किंवा प्लास्टिक कमी कसं वापरावं किंवा आपल्या मनावर कसे आपण निर्बंध घालायला हवेत हे जे सांगितलं ते आपले बघणारे जे काही प्रेक्षक का आहेत आणि प्रत्येक भागामधले नागरिक आहेत ते नक्कीच ऐकतील आणि त्याचा आचरणामध्ये त्याचा उपयोग करून घेतील अशी आपण आशा व्यक्त करूया इथे येऊन एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद स्वच्छता अभियानामध्ये आपण दर कार्यक्रमामधून एक वेगवेगळं वेग वेग सूत्र आपण हाती घेत असतो जसं आपण काही कार्यक्रमांमधून पाहिलं की निर्माल्याचं व्यवस्थापन कसं करावं तसंच आजच्या कार्यक्रमामध्ये आज आपण पाहिलं की प्लास्टिकच्या पिशव्या आहेत तो वापरण्याचा मोह आपण टाळायला हवा प्रत्येकाने आपल्यापैकी जर का हे ठरवलं की मी माझं घर जसं स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आजूबाजूचा परिसर सुद्धा ठेवेन आपला संपूर्ण देश स्वच्छ आणि सुंदर व्हायला अजिबात वेळ लागायचा नाही आपल्याला असंच वाटतं ना आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये स्वच्छतेबाबतचे काही उपक्रम सुरू असतील त्याबद्दल माहिती आपण आमच्यापर्यंत जरूर पोचवा त्याला आम्ही आमच्या ह्या वार्तापत्रामधून नक्की प्रसिद्धी देऊ त्यासाठी आमचा पत्ता असा आहे निर्माता वार्तापत्र स्वच्छता अभियान पांडुरंग बुधकर मार्ग दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य आजच्या वार्तापत्रामधल्या ठळक घडामोडी पुन्हा एकदा स्वच्छ भारत अभियानामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना शंभर टक्के कर सवलत मिळणार स्वच्छतेवर लोकप्रतिनिधींनी पन्नास टक्के खर्च करावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घालण्याचा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा निर्णय आजच्या वार्तापत्रामध्ये आता आपण थांबूया पुन्हा भेटूया येत्या रविवारी दुपारी दीड वाजता वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये नमस्कार